नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण बघणार आहे आंबा पिकासाठी खत व्यवस्थापन। आंबा पिकासाठी खत व्यवस्थापन कशा प्रकारे करता येईल याची थोडक्यात माहिती आज आपण घेणार आहोत। झाडाच्या जोमदार वाढीसाठी झाडाच्या वयोमानानुसार आणि त्याच्या आवश्यकतेनुसार झाडाला खत व्यवस्थापन करणे गरजेचे आहे। झाडाच्या वाढीसाठी मुख्य अन्नद्रव्ये जसे की नत्र, स्फुरद, पालाश, सूक्ष्म अन्नद्रव्ये झिंक, फेरस, बोरान, कॉपर इत्यादी, तसेच दुय्यम सूक्ष्म अन्नद्रव्ये गंध, कॅल्शियम, मॅग्नेशियम यांची गरज असते। झाडाच्या सर्वांगीण विकासासाठी संतुलित खत व्यवस्थापन महत्त्वाचे असते। झाडाला खत देण्यापूर्वी माती परीक्षण करून घेणे गरजेचे आहे, कारण आपल्या मातीत कशाची कमतरता आहे हे समजते। झाडांना सेंद्रिय व रासायनिक दोन्ही प्रकारची खते द्यावीत, पण त्यात सेंद्रियचे प्रमाण जास्त असावे। झाडांना रासायनिक खत झाडाच्या खोडाजवळ किंवा मुळालगत द्यायचे नाही। खोडापासून दूर झाडाची उंची पाहून 1.5 ते 3 फूट अंतराने गोलाकार चर मारून खताचे मिश्रण चरीत भरावे व चर बुजवून टाकावे। आता आपण बघूया 1 वर्षाच्या झाडासाठी लागणारे खताचे प्रमाण। 15 किलो कंपोस्ट खत, 1 पाटी शेण खत पूर्ण कुजलेले, नत्र म्हणजे युरिया 300 ग्रॅम, स्फुरद म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट 300 ग्रॅम, पलाश म्हणजे म्युरेट ऑफ पॉटॅश 200 ग्रॅम आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये 50 ग्रॅम। हा संपूर्ण डोस तुम्हाला 3 टप्प्यात द्यायचा आहे। टप्पा पहिला, जून महिन्यामध्ये झाडाला 15 किलो कंपोस्ट खत, 1 पाटी शेण खत आणि नत्र द्यायचे आहे, ते पण अर्ध नत्र म्हणजे 150 ग्रॅम द्यायचं आहे। महिन्यातून एकदा जीवामृत द्यायचं आहे। टप्पा नंबर 2, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा अंदाज घेऊन स्फुर 300 ग्रॅम अधिक पालाश 200 ग्रॅम अधिक निंबोडी पेंड द्यावी। 4 दिवसांनी जीवाणू स्लरी द्यावी। टप्पा 3, ऑक्टोबर महिन्यात पहिल्या आठवड्यात राहिलेले अर्धनत्र 150 ग्रॅम आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये अशा पद्धतीने झाडाचं वय पाहून झाडाला खत व्यवस्थापन करावे। मोठ्या झाडांना वर्षातून एकदा संपूर्ण खताचा टोस द्यावा। दरवर्षी ही मात्रा समप्रमाणात वाढवून 10व्या वर्षापासून प्रत्येक झाडात 50 किलो कंपोस्ट खत, 1.5 किलो नत्र, 500 ग्रॅम स्फुरद व 1 किलो पालाश बांगडी पद्धतीने जून महिन्यात। हे होते आंब्याच्या झाडाचे खत व्यवस्थापन। तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मी सान्वी तुमचा निरोप घेते। धन्यवाद।